विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याचा समतोल विकास होण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारनं एका तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्याची घोषणा केली आहे. अधिवेशन होतात, विकासाच्या वेगवेगळ्या घोषणा होतात, मात्र मराठवाडा आणि विदर्भाच्या पदरी नेहमीच निराशा पडते. यातून तोडगा काढण्यासाठी राज्यानं विदर्भ आणि मराठवाडा अशी दोन वैधानिक विकास मंडळं तयारही केली. विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय होऊ नये यासाठी ही मंडळं जागरूक असतात. शिंदे फडणवीस सरकारनं विदर्भासह मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्याचा निर्णय देखील घेतला. पण ही मंडळं नक्की काय असतात, त्यांची कामं नक्की काय असतात, एका मागून एक येऊन गेलेल्या सरकारांना जमलं नाही ते या मंडळांना खरंच जमणार आहे का, हे सगळं आपण या व्हिडिओमधून साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत साध सोप. April 30, 2020 रोजी मुदत संपलेल्या वैधानिक विकास महामंडळाला सध्या राज्य सरकारनं मुदतवाढ दिलेली नाही, तर विरोधी पक्षातील नेते मात्र विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी ही महामंडळं पुन्हा कार्यान्वित करावीत यासाठी आग्रही आहेत. पण ही वैधानिक विकास मंडळं नेमकी कशी तयार झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचा थोडा मागोवा घ्यावा लागेल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये हैदराबाद प्रांतातील मराठवाडा हा मराठी भाषिक भाग मुंबई प्रांताला जोडण्यात आला. 1960 ला मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यात मुंबई प्रांत, मराठवाडा आणि विदर्भाचा भाग एकत्रित जोडण्यात आला. हे विभाग महाराष्ट्रात सामील होण्यापूर्वी नागपूर करार झाला होता. त्यात मागास मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांना विकासाच्या बाबतीत झुकतं माप दिलं जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासूनच महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी हा करार पाळला नाही अशी ओरड मराठवाडा आणि विदर्भवासियांची होती. विदर्भावर अन्याय होतो असं म्हणत नेत्यांनी विविध आंदोलनं केली, मोर्चे काढले, पण सरकार काही केल्या या मागण्यांना मात्र जुमानत नव्हतं. पुढे शासन आपल्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप करत 1974 साली गोविंदभाई श्रॉफ यांनी घटनेच्या 371(2) या कलमानुसार मराठवाडा आणि विदर्भ या दोन मागास विभागांसाठी दोन वैधानिक विकास मंडळांची स्थापना व्हावी अशी आग्रही मागणी केली. सातत्यानं 10 वर्ष ही मागणी करत राहिल्यानं अखेरीस 1984 साली राज्य शासनानं मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र या विभागांमध्ये विकासाचा अनुशेष नेमका किती आहे याचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर वी म दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. पण शरद पवार यांनी खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या प्रदेशांसाठी उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ करून एकूण 3 महामंडळांच्या स्थापनेची घोषणा केली. महामंडळांच्या स्थापनेला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा तीव्र विरोध होता. पण त्यांची समजूत काढत त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी या महामंडळांची 5 वर्षांसाठी स्थापना केली. त्यानंतर यासाठी सातत्यानं मुदतवाढ देखील देण्यात आली आणि आता पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होत आहे. आतापर्यंत साधारण 6 वेळा या मंडळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 2 दशकांमध्ये मागास भागांचा अनुशेष किती दूर झाला हा वादाचा मुद्दा आहे. वैधानिक विकास मंडळ तयार करूनही अजूनही विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला जात नाही असा आरोप अजून देखील केला जातो. त्यामुळे खरंच आता या मंडळांची गरज राहिली आहे का असाही प्रश्न मराठवाडा आणि विदर्भवासी जनता कायम सरकारला विचारते. या सगळ्यांची गोळाबेरीज करता वैधानिक विकास मंडळ खरंच मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासात हातभार लावतायत का? या मंडळांची स्थापना करून केवळ स्वतःचं हित साधणारे राजकारणी मराठवाडा आणि विदर्भ विकासाच्या नावावर केवळ त्यांच्या तोंडाला पानं तर पुसत नाहीयेत ना? याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता खरंच सरकारवर आली आहे एवढं मात्र नक्की. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, या वैधानिक महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या विविध भागाला न्याय मिळतो का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या चॅनलला यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.